빨. कितने एलिफेंट्स वहाँ पे? वहाँ नहीं जा सकते ना, वहाँ नहीं जा सकते क्या? नहीं नहीं सर. पाठीमागं बघा काय आहे. तर माझ्या पाठीमागे एक खूप मोठा हत्ती आहे. तर हो, या हत्तीला आता मी काही वस्तू खाऊ घालणार आहे, जे की पायनॅपल आहे. पायनॅपल मी 150 ते 250 रुपयाचं पायनॅपल या ठिकाणी विकत घेतलेलं आहे. आणि पायनॅपल्स या उंटाला मी, या हत्तीला मी आता खाऊ घालणार आहे. तर या ठिकाणी आपण अशा स्वरूपाचे जवळपास 30 ते 40 हत्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. अशा स्वरूपाचे 25 ते 30 हत्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. तर माझ्या तोंडून वारंवार उंट उंटच असणं होते, कारण आमच्या इकडं हत्ती तर नसतोच, परंतु उंट असतो, म्हणून उंटाचं नाव अस वारंवार माझ्या तोंडामध्ये येत आहे. तर आपण पाहतात हे सोबतचं परिसर लोकेशन, आणि जे उंट आहेत, जे हत्ती आहेत बघा, ते हत्ती पलीकडच्या साईड बघा, त्या ठिकाणी 25 ते 30 हत्ती आहेत. त्या ठिकाणी मी इथले सेक्युरिटी गार्ड आहे, त्यांना त्या ठिकाणी मला जाऊ द्या असं परवानगी मागितली, परंतु त्यांनी सांगितलं त्या ठिकाणी जाणं थोडंसं रिस्की आहे, धोक्याचं आहे, तर तुम्हाला त्या ठिकाणी जाण्यास परवानगी नाही. परंतु या ठिकाणी एका उंटाला आणून ते उंटाला मी आता खाऊ घालणार आहे. एका उंटावरून आपणास, एका हत्तीवरून आपणास सवारी करायची असेल तर त्यासाठी 600 रुपये खर्च आहे, आणि एका उंटाला, एका हत्तीला जर खाऊ घालायचं असेल तर 100 रुपये खर्च आहे. अशा स्वरूपाचा कसं होणार आहे, कसं तोंड याच. तर या हातला मी, या उंटाला मी या ठिकाणी खाऊ घातले, फोटो निघालो नाही त्यात. स्टॉप करू या असं फुटून. मित्रांनो, हे जे बघा उंट हत्ती मामा आहेत, या हत्ती मामाला मी आत्ताच खाऊ घातलेलं आहे. तर अतिशय खरबड असणारं त्यांचं हे शरीर या ठिकाणी बघा. वाव, सुपर. ओके 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 येस सर. तरी बघा, ती शेजर ती व्यक्ती आहेत त्याने माऊथ, त्याला माऊथ म्हणतात, ते माऊथ वेगवेगळ्या प्रकारचा कचरा आहे पा, त्या कचरा त्या हत्तीला खाऊ करत आहेत. आणि मी थोडंसं जवळ जागा प्रयत्न केला तर ते काय म्हणतात, नको नको त्याच्या जवळ जाऊ नको, ते मारेल म्हणजे. तर आमची आपण जाऊन ते बघा, हां ते उचलून येत आहे. वा वा, ते उचलून येत आहे त्या ठिकाणचं. हां हां, इथून त्याला ठीक करण्याचं काम सांगितलं. शेण, उंटाचं शेण आहे बघा, उंटाचं शेण आहे, या हत्तीचं शेण आहे. हो बघा,